शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 आणि 8 मध्ये सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अंबरनाथ पूर्व भागातील कांचई परिसरातील शाळा क्रमांक 8 व पश्चिम भागातील लोकल बोर्ड परिसरातील शाळा क्रमांक 1 या दोन शाळांमध्ये सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यात येणार आहे. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना छत्री देखील वाटप करण्यात आली. अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीच्या एकूण 18 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या 1545 इतकी आहे. सद्यस्थितीत अंबरनाथ शहरामध्ये शासकीय मालकीच्या शाळांमध्ये अद्यापपर्यंत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचा ओढा खाजगी शाळांमध्ये वाढत चालला होता. त्याकरिता शहरामध्ये नगर परिषद मालकीच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची आवश्यकता असल्याने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अंबरनाथ नगर परिषदेच्या इयत्ता 1 ते 5 विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता 6 ते 8 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्यात यावी अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याने या प्रस्तावावरील कार्यवाहीला वेग मिळाला असून सध्या या शाळांमध्ये इयत्ता 1 विद्यार्थ्यांना गणित हा विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली असल्याने आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते या शाळांचा शुभारंभ करण्यात आला. नगर परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिकविण्यास सुरू करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक वातावरणामध्ये तग धरण्यासाठी मदत होणार असल्याची भावना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी व्यक्त केली. आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये सिनियर ज्युनियर आणि पहिली दोन शाळेच्या पूर्वेला एक आणि पश्चिमेला एक हे सेमी इंग्लिश शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मॅथ्स असेल सायन्स असेल ते इंग्लिश मिडियम इंग्लिशमधून शिकवण्यासाठी ज्या आमच्या अंबरनाथचे जवळजवळ 70% लोक चाळीमध्ये राहतात सर्वसामान्य लोक राहतात पण पालकांची एक इंग्लिश मिडियममध्येच आपले मुलं टाकले पाहिजे ही त्यांची एक ओढ असते आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेची जी फीस भरमसाठ असल्यामुळे त्यांना परवडत नाही आहे त्यासाठीच नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सेमी इंग्लिश होणं खूप गरजेचं होतं आणि आम्ही 4 महिन्यापूर्वीच ठराव घेतला होता सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि शिवसाहेब जॉईंट शो आणि त्याचाच आज शासनाने परमिशन देऊन दोन शाळा या ठिकाणी सेमी इंग्लिश झाल्यात जेणेकरून सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं आज या धावत्या जगामध्ये इंग्लिशमध्ये शिकतील आणि आपल्या आयुष्याचं एक सक्सेसफुल लाईफ जगतील यासाठी खूप गरजेची होती आणि म्हणूनच आज हा दिवस वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आज माननीय आमदार बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आणि त्यांच्या तत्परतेमुळे आज अंबरनाथ शहरातील दोन शाळांचं शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 8 या ठिकाणी सेमी इंग्लिश माध्यमातून शाळांचं उद्घाटन झालेलं आहे. अंबरनाथ शहरामध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्लिश माध्यमातून हे विषय शिकवले जाणार आहेत त्यामुळे आपण त्याला सेमी इंग्लिश म्हणतो आहे. पुढच्या वर्षी अजून 5 शाळांचं आपण सेमी इंग्लिशमध्ये करणार आहोत. जागतिक स्पर्धेमध्ये उतरताना इंग्लिश हे आलंच पाहिजे आहे आणि हे दोन मुख्य विषय हे त्या भाषेतून शिकलो तर आपण स्पर्धेमध्ये टिकू या भावनेतून आमदार महोदयांनी आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा संकल्प ह्या वर्षीपासून राबवलेला आहे. याबद्दल मी मनपूर्वक सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि आमदार साहेबांचे आभार मानतो. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रवींद्र पाटील, संदीप तेलंगे, लेनिन मुक्कू, विभाग प्रमुख सचिन गुडेकर, चंद्रकांत भोईर, युवा सेनेचे राहुल सोमेश्वर, विकास सोमेश्वर, युनुस चौधरी, हमीद भाई, महेश वाल्मिकी, महिला आघाडीच्या सुषमा रसाळ, लीना सावंत, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे, नगर परिषदेचे अधिकारी शिक्षक वर्ग उपस्थित होते. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.
एक्सलेंस हॉस्पिटल जे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे त्याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूममध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.